परिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे काल 8 वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धरणगाव नगर परिषदेत 2 वेळेस नगरसेवक पद भूषवले होते. सर्वधर्म समभाव समजणाऱ्या आपल्या नेत्याच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण धरणगाव बंद ठेवण्यात आले व त्यांच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी समाधान मेराळेसह आधार न्यूज जळगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.